नमस्कार, मी अजिंक्य, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे. सगळेच राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागलेत. अनेकांनी आपल्या याद्याही जाहीर केल्यात, उमेदवारही जाहीर केलेत, आणि त्यानंतर सोशल मीडियावर एकाच विषयाची चर्चा आहे, ती म्हणजे शिवसेना भाजपची यादी आणि त्यात दिसतीये काँग्रेस राष्ट्रवादी. अर्थात असं म्हणायला वाव आहे, कारण गेल्या काही काळामध्ये राज्यामध्ये जी मोठी राजकीय उलथापालथ झाली, जे काही पक्षांतर झालं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून अनेक महत्त्वाचे नेते हे भाजप आणि शिवसेनेमध्ये गेले, आणि त्यानंतर हे असं होणं हे अपेक्षित होतं. काँग्रेस राष्ट्रवादीतून शिवसेना भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची संख्या मोठी आहे आणि यातले बहुतांश नेते ही विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. यामध्ये प्रामुख्याने विजयकुमार गावित, संदीप नाईक, वैभव पिचड, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह पाटील, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, भास्करराव जाधव, जयदत्त क्षीरसागर, नमिता मुंदडा, पांडुरंग बरोरा, दिलीप सोपल, रश्मी बागल, अब्दुल सत्तार, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, मदन भोसले, जयकुमार गोरे, अशा काही नेत्यांची नावं आहेत. आणि ह्यामुळे सोशल मीडियावर यावर खूप चर्चा होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये हे पक्षांतराचं सत्र सुरू झालं, जे आता काही दिवसांपर्यंत सुरू राहिलं. पक्ष बदललेल्या या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. सोशल मीडियावरही त्यांना ट्रोल केलं गेलं. त्यांच्यावर काही आरोप आहेत आणि त्यामुळे हे लोक सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत असं बोललं गेलं. आणि या सगळ्याचा फायदा निवडणुकांमध्ये कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल अशी शक्यता निर्माण झाली. 2014 राज्यात जे सत्तांतर झालं त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या मुद्द्यासोबत अँटी इन्कम्बन्सी हा एक मोठा फॅक्टर होता. दीर्घकाळ चाललेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेला कंटाळून भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्राच्या जनतेने एक पर्याय म्हणून पाहिलं. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. ज्या लोकांना 2014 नाकारलं तीच लोकं आता परत फिरून ह्या पर्यायाच्या रूपाने समोर येत असतील तर सामान्य जनतेने, सामान्य मतदारांनी मत कोणाला द्यायचं हा प्रश्न आता उपस्थित होतोय.